नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज मी एक खूपच तुमच्या कामाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर ते आहे की हायड्रोफोनिक चारा हे तुम्ही घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता चारा हे एक सेटअप मी इथं बनवलेलं आहे एक माझ्याकडे कोंबडे आहेत शंभर दोनशे कोंबड्या आहेत त्यांचा खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी बनवला आहे तुम्ही अशा प्रकारच्या सेटअप बनवू शकता शेळ्यांसाठी आणि ग जनावरांसाठी तर आत्ताच इथं मोटर चालू झाली आहे ॲटोमॅटिकली तर तुम्ही बघताय की स्प्रिंकलर होतं आहे पाणी आणि मी इथं ट्रेस पण ठेवलेले आहेत हे बघा आणि ह्या पाण्यानं काय होतं ॲक्च्युली हे पाणी ट्रेवरती पण पडतं आणि हे बाजूचं जे शेडनेट आहे त्या शेडनेटवर शेडनेटलासुद्धा भिजवायचं काम करतं हे शेडनेट भिजल्यामुळं काय होतं की हात आतमध्ये गारवा तयार होतो मी आता हे सगळं उन्हात ठेवलं आहे बघताय तुम्ही उन्हामध्ये ठेवलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं असं की सूर्यप्रकाशामुळं त्याची वाढ जरा चांगली होती आणि त्याच्यातले कंटेंट जे आहेत जे उपयुक्त कंटेंट आहेत ते सूर्यप्रकाशामुळं जास्त असतील असं माझा अंदाज आहे कारण की पूर्ण त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपण काही कमेंट करू शकत नाही हायड्रोफोनिक चारा कशासाठी करायचं चा, मेनली तुम्हाला सांगतो की तुमचा जो खाद्याचा खर्च आहे तो शेळ्यांचा असू दे किंवा कोंबड्यांचा असू दे तो कमी करण्यासाठी नॉर्मली खाद्य हायड्रोफोनिक चारा करतात तर तुम्ही इथं बघू शकता की मी ट्रायलसाठी ज्वारी पण टाकलेली आहे आणि हा मका अतिशय चांगल्या प्रकारे इथं उगवून आला आहे हा बघा मका तर ह्याचे मुळे पण तुम्ही बघू शकता तर काय होतं की ॲक्च्युली इथं फक्त मी चारशे ते पाचशे ग्रॅम मका ह्या ट्रेमध्ये पसरला आहे आणि त्यात त्याच्यातून तुम्हाला सात ते आठ किलो हिरवा चारा मिळतो आणि ह्या कोंबड्या ह्या खूप आवडीनं हे खातायेत त्याच्यामुळं माझा खर्च पण खूप कमी झाला आहे मका जरी दहा बारा बारा किलो जरी मका पकडला आपण बारा रुपये किलो जरी पकडला तरी असं समजा की तुम्हाला सहा रुपयेमध्ये तुम्हाला सात ते आठ किलो चारा मिळतो आहे ओके तर याचा सिम्पल एक टेक्निक आहे जे घरातल्या घरात तुम्ही करू शकता मी एक बारा तास तुम्हाला मका भिजत घालायचं आहे बारा तास मका भिजत घातल्यानंतर दोन दिवसासाठी त्याला असं साखरेच्या पो पोत्यात गोणपटात आपण म्हणतो गोणपटात असं ठेवायचं आहे कधीपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत सगळ्या मक्याला अशी मोड येत नाहीत तोपर्यंत हे असं झाकून गोणपटात ओलं करायचं आहे रोज चेक करायचं आहे की ओला आहे की नाही असं ओलं करून दोन दिवसासाठी ठेवायचं आहे आणि दोन दिवसासाठी ठेवल्यानंतर एवढी दोन दिवसासाठी हे ठेवल्यानंतर मी वरती ठेवले वरती स्प्रिंक स्प्रिंकलर नाही आहेत ओके हि तर स्प्रिंकलरच आहेत हे स्प्रिंकलर, स्प्रिंकलर काय करतात तर ॲक्च्युली बरोबर एका तासांना नंतर मोटर ऑन होते आणि ते फक्त एक मिनटं दीड मिनटासाठी चालू असते हे ऑटोमॅटिक आहे सगळं ऑटोमॅटिक आहे फक्त तुम्हाला भिजवून माका ठेवायचं आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं की कोंबड्याचा खाद्याचा खूप खर्च वाचतो आहे आणि हे एकदम बेसिक स्ट्रक्चर आहे इथं या इथं मी पाणी रोज भरून ठेवतो आहे हे झाकलेलं आहे पोत्याने पाणी गार राहावं म्हणून असं ओके आणि ह्याचा मोटरचा सेटअप मी तुम्हाला दाखवतो मोटरचा सेटअप असा आहे ही जुनी मोटर होती घरात माझ्याकडं तीच मोटर मी वापरली आहे इथं जैनचा फिल्टर वापरला आहे त्याच्यामुळं स्प्रिंकलर जाम होत नाहीत आणि ती वरची जी लॅटरल आहे ती तिकडे गेली आहे सेटअपला आणि हा रिटर्न वॉल हो आहे आत्ताच्या गोष्ट आत्ता असं आहे की हा मी सेटअप जो बनवला हो आहे हा सेटअप आता वरती तीन ट्रे ह्या इथं तीन ट्रे इथं खाली तीन ट्रे आणि इथं खाली तीन ट्रे जवळजवळ हा बारा ट्रेचा सेटअप आहे जर तुम्हाला हा तुम्हाला चारा आठ दिवसानंतर मिळतो आठ दिवसानंतर तुम्हाला चारा मिळतो मग बारा ट्रे जरी आपण कन्सिडर केले तर जर तुम्ही फुल कपॅसिटीनं हे सगळं चालवायला लागला तर दररोज तुम्हाला एक ट्रे मिळतो आणि दररोज एक ट्रे म्हणजे माझी आत्ता जर दररोज एक ट्रे जर मिळाला तर शंभर कोंबड्या आरामात जगतायत म्हणजे एका ट्रेचा समजा खर्च तुम्ही पकडा की आठ आठ रुपये किलो ते पण विकत आणलं मका तर म्हणतो मी जर तुमच्याकडे घरातला मका असेल तर अजूनच स्वस्त म्हणजे एका दिवसाचा शंभर कोंबड्यांचा दहा रुपये खर्च तुम्हाला येतोय आत्ता देशी अंड आठ रुपयेच्या वरती आहे आठ रुपयेनं जातं आत्ता त्याच्यामुळे जर शंभर कोंबड्या जर तुमच्या दहा ते वीस रुपयेमध्ये जर जगत असतील तर खरंच हा हायड्रोपॉनिक चारा आ, तसा परवडणारा आहे असं मला वाटतं आहे कारण मी आत्ता हे करतोय रोज आणि दोन तीन दिवसातून मला एक ट्रे मिळतो कारण की माझ्याकडे आत्ता ट्रे कमी आहेत मी ट्रे नवीन आणणार आहे तर असा जर हायड्रोपॉनिक सेटअप तुम्हाला जर हवा असेल तुमच्या शेळ्यांसाठी कोंबड्यांसाठी किंवा गाईंसाठी कुठलीही जनावरांसाठी जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी फुल सेटअप तुम्हाला बनवून देतो आणि ट्रेनिंग पण अवेलेबल आहे आणि एवढं लक्षात ठेवा की ही जी अर्धा एच पी एक एच पीची जे लहान मोटर आहेत त्याच्यावरती खूप मोठा सेटअप बनवू शकतो आपण जवळजवळ पन्नास पन्नास ट्रेचा शंभर दोनशे ट्रेचा आपण सेटअप बनवू शकतो कारण की आत्ता रिटर्न वॉल मी मी रिटर्न वॉल लावला इथं आणि रिटर्न वॉलने भरपूर पाणी मी रिटर्न सोडले त्यामध्ये जेवढं पाणी मोटर पंप करते त्यातलं खूप थोडंसं पाणी आत्ता वापरलं जाते कारण की जेमतेम इथं बारा स्प्रिंकलर आहेत बारा स्प्रिंकलरमधून खूप कमी प्रमाणात पाणी वापरलं जाते त्यामुळे असे एका मोटरवरती चार ते पाच सेटअप असे बनवू शकतात म्हणजे पाच सेटअप जरी बनले तरी बारा पंचे साठ साठ पन्नास ट्रे पकडून चला पन्नास ट्रेचा सेटअप हा बनवू शकतो हां हां हायड्रोफोनिक चार आहे त्याच्या खाली मुळं आपण बघू शकतो चांगल्या पद्धतीनं ओके okay. आता आपण हे कोंबड्या नदी येणार आहे बघूया आता कोंबड्या कशा पद्धतीने खाते त्याला सकाळ सकाळचा नाश्ता आहे कोंबड्यांचा तुटून पडलेत कोंबड्या ओके प्रयोग okay, सक्सेसफुल झाला आहे कोणाच्या कोंबड्या शेळ्या असतील तर त्यांनी अशा पद्धतीने हायड्रोफोरॉक फोनिक चारा तयार करून खाद्याचा खर्च वाचवू शकतो थँक यू देशी देशी आहेत तुम्ही या कोंबड्यांची वाढ बघू शकता ह्यांना खाद्य काय चालू आहे तर घरचं ज्वारी आ, मका आणि गहू असं भरडून आणतो आपण गिरणीतून आणि दोन दिवसातून एकदा इथं हायड्रोफोनिकचा चारा टाकला आहे दोन दिवसातून एकदा हायड्रोफोनिकचा ट्रे आपण देतो आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या कोंबड्या जवळजवळ चार महिने झाल्या इथं आम्ही पाळतो आहे तुम्ही त्यांची वाढ बघू शकताय तर खरंच तुम्हाला जर असं काय कोंबडीपालन किंवा शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही हायड्रोफोनिकचा हा सेटअप बनवू शकता ओके तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा ओके थँक्यू चला